हद्नाळ तालुका निपाणी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व सहाय निधीचे वितरण। हद्नाळ गावच्या विकासासाठी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचे उद्घाटन येथील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कुदळ मारून करण्यात आले। यावेळी बोलताना आनंद यादव म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी हद्नाळ व परिसराचा विकास साधलेला आहे। आज अखेर हद्नाळमध्ये मराठी शाळेतील विविध कामे 18 लाख, हायटेक अंगणवाडी इमारत 16 लाख, माऊली भक्त मंडळ 12,50,000, ज्योतिर्लिंग मंदिर 7,50,000, विठ्ठल रुक्मिणी मंदिर 10 लाख, अंबाबाई मंदिर 4,50,000 अशा मंजूर केलेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व गॅस सिलेंडर, पेन्शन, कोरोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मंजुरी पत्र वितरण करण्यात आले। त्यांनी केलेल्या या कामाच्या विकासामुळे हद्नाळ व परिसरातील जनता ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। प्रमुख उपस्थित माननीय प्रकाश शिंदे, हाल शुगर संचालक किरण निकाडे हे होते। यावेळी हद्नाळ भाजपा अध्यक्ष रंगराव शेटके, केरबा पाटील, आनंद यादव, धनाजी पाडेकर, ग्रामपंचायत अध्यक्षा सौ शालन चव्हाण, सदस्या सौ मंगल पाडेकर, सौ भाग्यश्री कांबळे, तुकाराम शेटके, अमोल काळे, संदीप कांबळे, सुधाकर राऊत, राजाराम पाटील, रमेश पाडेकर, संजय शेटके, हिंदूराव पाटील, अशोक पाटील, पांडुरंग रामसे, शिवाजी पाटील, सुरेश पाटील, भगवान कांबळे, सागर पाटील, वसंत पाटील, आत्माराम शेटके, अक्षय पाटील, रामचंद्र पाटील, नरेंद्र वैद्य, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। अंगणवाडीच्या शाळेसाठी आज 18 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि या कामाची प्रत्यक्षात सुरुवात आज होत आहे। तेव्हा आपल्या सर्वांचे महाराज जोल्ल्यांना आणि वहिनी साहेब यांचं सर्वांनी टाळीच्या गजरामध्ये स्वागत करायचं मी विनंती करतो। आज खरोखर आम्ही सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी मनावर घेऊन आणि त्यासाठी विशेष असा प्रयत्न केल्याबद्दल मधुअण्णा पाटील, प्रकाशअण्णा शिंदे, किरण शेळजी या सर्व मंडळींनी आमच्या गावासाठी नेहमी पाठपुरावा केला, सातत्यानं त्याला यश प्राप्त करून दिलं आणि या शिंदे साहेब आणि किरण शेळजी डायरेक्ट कार्यक्रमाचा शुभारंभ सांगण्यासाठी उद्घाटनाच्या निमित्ताने आले, त्याबद्दल त्यांचंही सर्वांनी टाळीच्या गजरात आम्ही स्वागत करावं। अण्णा शिंदे, किरणजी निकाडे यांनी सर्व हे करून आज सक्षीस करून 7,50,000 निधी डायरेक्ट आपल्या ज्योतिबा मंदिराला जमा झाला, त्याबद्दल अभिनंदन करतो। आणि खरोखरच तुम्ही सर्वांनी लक्ष घातल्यामुळं आज आपल्या या जिल्हा परिषद एरियामध्ये आम्हाला एक अभिमान वाटेल। जवळजवळ 36 लाख रुपयाचा निधी खास मंदिरासाठी तुम्ही पहिल्या टप्प्यात दिलेला, येथून पुढे सुद्धा तुम्ही देशील अशी आम्हाला खात्री आहे। तुमचं प्रेम सुद्धा आमच्या गावावर यामुळे सिद्ध झालं हा आम्हाला फार मोठा आनंद आहे। जेणेकरून काम गावाचं नाव म्हणजे नावारूपाला येईल, त्याचप्रमाणे यामध्ये हायटेक संडास बिंडा सर्व काही आहे, सर्व सोयीनुसार अशी बिल्डिंग आहे आणि हे करता करता सर्व आम्ही नेते मंडळींनी आमच्या अण्णाकुमारांची विनंती आहे की या मंदिराची जागा जी आहे लागून त्यांना केलेला आहे, याबरोबर याचाही जीर्णोद्धार करू सगळ्यांनी मला लक्ष देऊ आपण करायचा ठरलेला आहे, त्यांना तसा एक शब्द दिलेला आहे आणि अशा पद्धतीने सर्वजण उपस्थित त्याबद्दल पुन्हा एकदा खरोखर मी वहिनी साहेबांचं आभार मानून